नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच रहा। तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर भरपूर माझ्या ताईदादांनी मला विचारलं होतं, कमेंट केली होती, जे स्वामीसेवेमध्ये नवीन आहेत किंवा ज्यांना स्वामीसेवा करायची खूप इच्छा आहे, तर असे मला भरपूर लाईव्हमध्ये वगैरे पण विचारलं होतं की ताई नक्की काय करायचं, स्वामींची नित्यसेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं, स्वामीसेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं। तर ज्यांनाही स्वामीसेवा करायची असेल तर स्वामीसेवेचा सर्वात सोपा आणि सर्वात सुंदर असा मार्ग जो आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्यामध्ये जे पुस्तक लागतं, जो ग्रंथ लागतो आपल्याला त्या नित्यसेवेसाठी, तो म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल की स्वामी चरित्र सारामृत। खूप सुंदर ग्रंथ आहे हा, खूप छान। यामध्ये स्वामींच्या खूप साऱ्या लीला आहेत, 21 अध्याय असतात त्याच्यामध्ये। त्याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कसं करायचं, पारायण करायचं, नित्यसेवा करायची, कोणी करायचं, कसं करायचं, हे पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। तर स्वामींची नित्यसेवा करायची किंवा स्वामी सेवा करायची, तर त्याच्यामध्ये ही जी पोथी असते ही खूप महत्त्वाची आहे स्वामींची। तर त्याच्यामध्ये जेव्हा पण आपल्याला स्वामीसेवेमध्ये आपण सुरुवात करणार आहे, तर ह्या पोथीनुसार आपण नित्यसेवासुद्धा करू शकतो आणि तुम्ही स्वामीचरित्र याचं पारायणसुद्धा करू शकता। तर नित्यसेवा म्हणजे काय, की स्वामींचं रोजची जी आपण पूजा करतो, रोजची जी आपण साधना करतो, ती नित्यसेवा। आणि पारायण म्हणजे की आपण संकल्प घेतो, आपण संकल्प करतो आणि त्यानंतर आपण ते एक अधिष्ठान करतो की बाबा मला 21 करायचे आहेत, 11 करायचे आहेत, 51 करायचे आहेत किंवा 108 पारायणं करायचे आहेत। तर एक पारायण म्हणजे की स्वामीचरित्राचे जे पूर्ण 21 अध्याय आहेत ते 21 अध्याय पूर्ण एका दिवशी वाचायचे किंवा पूर्ण अध्याय वाचायचे, त्याला एक पारायण म्हणतात। तर असे तुम्ही 108 करणार, 108 तुम्ही पारायण नक्की करून बघा की त्याचा खूप चांगला अनुभव येतो। पण मी इथं म्हणेन की पहिले सुरुवात करून बघा, सुरुवातीपासूनच तुम्हाला अनुभव यायला स्टार्ट होतील। तर मला काय स्वामीचरित्राचे अनुभव आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। तर याच्या मागची जी एक छोटीशी कथा आहे की मी ती ऐकली आहे, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते। खूप जणांना माहिती असेल किंवा नसेलही कदाचित, पण मला वाटते की छान आहे ऐकायला, तर मी तुमच्यासोबत शेअर करते। तर त्यामागची कथा अशी आहे की जेव्हा म्हणजे ही पहिली आवृत्ती जी होती चरित्र सारामृताची, ती लिहिली कोणी आहे, विष्णू बळवंत थोरात यांनी पहिली आवृत्ती लिहिली आहे। त्याच्यामध्ये 21 अध्याय पूर्ण होते, ते जसेच्या तसे 21 अध्याय म्हणजे पिठले महाराजांना नंतर ती आवृत्ती मिळाली आणि त्यांनी विचार केला की आपण परत याची नवीन आवृत्ती बनवूया। तर त्यांनी जसेच्या तसे अध्याय याच्यामध्ये घेतलेत 21 अध्याय, पण ती आवृत्ती त्यांनी परमपूज्य जे मोरेदादा आहेत त्यांना दिली आणि मोरेदादांनी विचार केला की आता आपण ह्याची नवीन आवृत्ती बनवू। तर त्यासाठी ते पुण्याला गेले होते आणि पुण्याला तिथे त्यांनी विचार केला की आपण ह्याचं पूर्ण म्हणजे ह्या आवृत्ती छापूया। तर तिथले जे संपादक होते त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की मला अशी आवृत्ती बनवून हवी आहे। तर ते म्हणाले की त्यासाठी कदाचित 10 दिवस लागतील ह्या सगळ्या गोष्टींसाठी। तर मोरेदादांना तेवढा वेळ नव्हता, तर ते म्हणाले की नाही, मी जास्तीत जास्त 1 दिवस थांबू शकतो, 10 दिवस थांबणं मला जमणार नाही। तर ते म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आणि आपण तसं बनवून घेऊ। आणि त्यानंतर मोरेदादा तिथून निघाले एका दिवसाने, आणि नंतर जेव्हा ते काम पूर्ण झालं, त्यांना फोन वगैरे आला असेल किंवा सांगितलं गेलं असेल, तर तेव्हा मोरेदादा आले परत ते आवृत्ती घेण्यासाठी आणि बघण्यासाठी। तर त्यांनी जेव्हा बघितलं तर खूप सुंदर, त्यांनी जसा विचार केला होता तसंच त्यांनी ती आवृत्ती बनवली होती, म्हणजे ग्रंथ बनवला होता। तर मोरेदादा त्यांना म्हणाले की तुम्ही खूप सुंदर ग्रंथ बनवला आहे, जसा मला हवा होता तसाच। तर तेव्हा त्या संपादकांनी त्यांना सांगितलं की दादा, तुम्ही तर तुमचा जो माणूस येत होता तो रोज म्हणजे चेक करत होता रोजच्या रोज की आम्ही काय बनवतोय, काय लिहितोय। तर मोरेदादांना तिथे खूप प्रश्न पडला की कोण हा माणूस आहे की जो रोजच्या रोज यायचा, मी तर असं कोणालाच पाठवलं नाही। तर त्यांनी तिथे काही सांगितलं नाही, पण नंतर जेव्हा ते पिठले महाराजांकडे ही पोथी घेऊन आले तेव्हा त्यांनी ही गोष्ट त्यांना सांगितली। तर पिठले महाराज त्यांना म्हणाले की स्वतः स्वामीच तिथे रोज येऊन म्हणजे चेक करत होते की कशी बनते माझं जे ग्रंथ आहे किंवा जी आवृत्ती आहे ती कशी बनते, ती आज जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल तर
तर स्वतः स्वामींनी येऊन जर ह्या गोष्टी चेक केलेल्या आहेत किंवा बनवून किंवा त्यांनी त्यामध्ये त्यांचा सहभाग केलेला आहे, तर आपण विचार करू शकतो की नक्कीच या पोथीचं म्हणजे महात्म्य बोलताना महात्म्य किती असेल या पोथीचं. तर अशी ही सुंदर कथा होती, म्हणजे मी जी ऐकली होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली. तर आता पुढे प्रश्न असेल की हे ग्रंथ किंवा ही पोथी कशी वाचायची ताई आणि कुठे मिळेल. तर पहिले मी तुम्हाला सांगते की कशी वाचायची ही पोथी. तर जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा नित्यसेवा करताना तुम्ही रोज, जर तुम्हाला वेळ नसेल अजिबातच, तर तुम्ही एक अध्याय वाचला तरी चालेल, तुम्ही 3 अध्याय वाचले तरी चालेल, तुम्ही 7 अध्याय वाचला तरी चालेल, किंवा तुम्ही एका दिवशी पूर्ण वेळ असेल तर पूर्ण 21 अध्याय वाचले तरी चालेल. आणि जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर पारायणच्या हिशोबाने सुद्धा तुम्ही तुमचे अध्याय, म्हणजे जे अध्याय मी सांगितले की किती किती वाचायचे ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर वाचताना सुरुवातीला हे जे नित्यसेवाचं पुस्तक असतं त्याच्यामध्ये स्वामी स्तवन दिलेलं असतं. फक्त 2 पेजचंच आहे ते स्वामी स्तवन. तर पहिले ते मी तुम्हाला एक दाखवते की स्वामी स्तवन कसं आहे ते. एक ते पण असं काही खूप कठीण नाही आहे. ते बघा, हे स्वामी स्तवन दिलेलं आहे सुरुवातीलाच. तर हे स्वामी स्तवन आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे, म्हणजे जप करायचा आहे एक माळ, आणि त्यानंतर आपल्याला ही पोथी वाचायची आहे. तर ह्यामध्ये एक खूप सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे जे 3 अध्याय आपण वाचतो, मी तर सांगेन 3 अध्याय नक्की वाचा. तुम्ही 108 पारायण करा, 1008 पारायण करा, पण त्यापेक्षा खूप महत्त्वाचं आहे की जे स्वामींची नित्यसेवा करतात किंवा जे स्वामींची मनापासून ज्यांना सेवा करायची, तर मी तर सांगेन की तुम्ही ही आजन्म सेवा करा, आजन्म ही पोथी वाचा. तर 3 अध्याय का वाचायचे, तर 3 अध्याय म्हणजे काय आहे, तुमचा भूतकाळ, तुमचा वर्तमान काळ आणि तुमचा भविष्यकाळ. हा तुम्ही रोज वाचताय म्हणजे अध्यायाच्या द्वारे, आणि रोज तुमच्या तिन्ही काळांवरती स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर नेहमी राहील. तर म्हणून 3 अध्याय तुम्ही स्वामी सारामृताचे नक्की वाचा. आणि वाचताना पुढे काय अटी आहेत, काही नियम आहेत, ते पण मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर स्वामीचरित्र सारामृताच्या खूप साऱ्या अटी नाही आहेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, स्वामींनी कुठलीही अटी किंवा कुठलेही नियम स्वामींनी सांगितलेले नाही आहेत. तर तुम्ही किती मनापासून वाचताय, किती भक्तिभावाने, किती श्रद्धेने वाचताय, ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही 1 अध्याय जरी वाचलात मनापासून तरी तो स्वामींपर्यंत पोहोचतो. पण आपण जेव्हा वाचतो, आपण जेव्हा काहीतरी आध्यात्मिक किंवा धार्मिक गोष्ट करतो, तर त्याचे थोडेसे नियम आपण पाळलेच पाहिजेत. तर काय जे बेसिक नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते. सर्वात पहिले म्हणजे स्वामीची सेवा करताना, स्वामींची कुठलीही सेवा करताना तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र घालायचं नाही आहे, म्हणजे काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत. त्यानंतर आपला स्त्रियांचा मासिक धर्म असतो, तर मासिक धर्माच्या त्या 5 दिवसांमध्ये किंवा 6 दिवसांमध्ये आपण सेवा करायची नाही आहे. जिथपर्यंत तुम्ही आधीची सेवा केलेली आहे त्याच्या पुढे तुम्ही ते कंटिन्यू करायचं आहे, परत पहिल्यापासून नाही सुरुवात करायची आहे. आणि थर्ड गोष्ट म्हणजे मांसाहार करून आपण ही सेवा करायची नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असणार त्या दिवशी तुम्ही ती सेवा म्हणजे नका करू, स्किप करा, आणि नंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून परत पुढे तुम्ही चालू करू शकता. तर हे स्वामी सेवेचे म्हणजे नित्यसेवेचे हे नियम आहेत. आणि जेव्हा तुम्ही पारायण कराल, जे मी तुम्हाला सांगितले की 11, 21, 51 किंवा 108 असे जेव्हा तुम्ही पारायण करता, तर पारायणाच्या वेळेला तुम्हाला स्ट्रिक्ट नियम फॉलो करणं जरुरी असतं. म्हणजे जे मी मांसाहाराच्या बाबतीत सांगितलं की त्या पूर्ण पारायणाच्या दरम्यान तुम्ही मांसाहार करू शकत नाही आणि तुम्हाला ब्रह्मचर्य ठेवावं लागतं पूर्ण पारायण पूर्ण होईपर्यंत. तर असे हे फरक आहेत याच्यामध्ये. तर तुम्हाला कळलंच असेल की स्वामी सेवा करताना आपल्याला काय काय नियम पाळायचे आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण नेहमी रोजची नित्यसेवा करतो तेव्हा स्वामींना खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे रोज. आणि तुम्ही जेही खाल, तुम्ही जेही बनवाल, वरण भात भाजी पोळी जे पण तुम्ही बनवाल, तर ते तुम्ही रोज स्वामींना दाखवायचे आणि त्यानंतर आपण ते जेवायचे. तर स्वामीचरित्र सारामृताचं मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की माझ्याकडून म्हणजे मला, मी हा व्हिडिओ का बनवते की माझ्याद्वारे किती भरपूरसे लोक स्वामी सेवेला जॉईन हो किंवा स्वामीसेवा करो, त्यांच्या आयुष्यातले जे दुःख आहेत, ज्या अडचणी आहेत, ज्या यातना आहेत, ते ह्याच्याने कमी होतील आणि नक्कीच कमी होतील. माझा हा विश्वास आहे या गोष्टींवरचा, कारण मी स्वतः अनुभव घेतला या गोष्टींचा. म्हणून मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही बघत असाल की मी माझं जेव्हा चॅनल सुरू केलं
आणि त्यानंतर जवळपास दिवाळीच्या वेळेला मी स्वामी सेवेमध्ये सुरुवात केली. आणि त्यानंतर तुम्ही बघत असाल की स्वामींचा आशीर्वाद खरोखर माझ्यावरती खूप झालाय. माझ्या चॅनलमधलं जे तुम्ही ग्रोथ बघताय आज किंवा जे पण आहे जे बघताय, आणि फक्त चॅनलच्या बाबतीतच नाही, माझ्या स्वतःच्या बाबतीत, माझं जेव्हा आईच्या बाबतीत ज्या गोष्टी झाल्या होत्या, माझं जे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील चॅनलवरचे, तर आईच्या बाबतीत जे झालं होतं त्या गोष्टींमुळे मी खूप डिस्टर्ब होती आयुष्यात. आणि मला खूप प्रत्येक वेळोवेळी त्या गोष्टी सारख्या डोक्यात द्यायचे, विचार डोक्यात द्यायचे. पण जिथपासून मी स्वामी सेवेमध्ये लागली तिथपासून माझ्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स, एक वेगळाच आधार आणि एक वेगळीच आपुलकी, सगळ्या गोष्टी चेंज झाल्या माझ्या स्वतःमधल्या, माझ्या घरामधल्या, माझ्या कुटुंबामधल्या खूप साऱ्या गोष्टी बदलल्या. आणि मी खरंच सांगते तुम्हाला, तुम्ही सुरुवात करून बघा. तुम्ही मला नेहमी जे बोलता ना लाईव्हमध्ये वगैरे, विचारता की ताई माझ्या घरी असा प्रॉब्लेम आहे, पैशांची चणचण आहे, मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीतले प्रॉब्लेम आहेत, स्वामींनी स्वतः याच्यामध्ये लिहिलंय की जोही या स्वामी सेवेचं पठन करेल किंवा स्वामी चरित्राचं पठन करेल तर त्यांच्या घरातले सकल दोष, म्हणजे जे पण तुमचे पितृदोष, जे पण तुमचे दोष असतील तुमच्या मागे, ते सगळे याच्याने दूर होतील. आणि तुमचं जे आयुष्य आहे ते चांगल्या मार्गी लागेल, सत्कर्मी लागेल तुमचं आयुष्य. तर मी नक्की सांगेन की तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे ज्यांना पण स्वामी सेवा करायची इच्छा आहे, तुम्ही नक्की स्वामी सेवा करा. खूप याचे चांगले तुम्ही स्वतः अनुभव घ्याल ना, तेव्हा तुम्ही मला स्वतःहून कमेंट करून सांगाल की ताई मला हा अनुभव आला. तुम्ही नक्की करा स्वामी सेवा. तर सारामृताच्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तर आता एक शेवटची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे सगळ्यांचा प्रश्न असतो की ताई कुठे मिळेल ही पोथी किंवा कुठे मिळेल हे पुस्तक. तर जिथेही स्वामी केंद्र असेल, स्वामी केंद्रात तर हे मिळतंच मिळतं. आणि तुम्ही दिंडोरीचं ऑनलाईन साईट आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. परत दिंडोरीचं ॲप आहे, तिथून तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. तर जी पण ऑनलाईन साईट आहे ती मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही तिथे जाऊन ते पुस्तक मागवा. या ग्रंथाची किंमत आहे 33 रुपये किंमत आहे याची, आणि सेम किंमत दिंडोरीला सुद्धा आहे. आणि दिंडोरीला ह्याचं जे बाइंडिंग केलेलं असतं पुस्तक, ते पण तिथे मिळतं. तर तुम्ही नक्की तिथून मागवू शकता. आणखीन एक गोष्ट शेवटची मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे बघा, मी हे माझ्या मुलीने अशा प्रकारचं मला हे बुकचं जे असतं ना, म्हणजे फ्लिपर, ते बनवून दिलंय की जिथे तुमचा अध्याय थांबतो, तुम्ही जेव्हा 3 अध्याय वाचता, 1 वाजता किंवा 7 वाजता, तर कधी कधी काय होतं की दुसऱ्या दिवशी आपल्याला लक्षात नाही राहत की काल कुठला अध्याय चालू होता. तर त्यासाठी अशा प्रकारे हे नक्की डिवायडर करून ठेवा की पुढच्या दिवशी जेव्हा आपण वाचणार तेव्हा आपल्याला लक्षात राहील की मी काल किती अध्याय वाचले होते. तर स्वामी चरित्र सारामृताच्या सगळ्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठ्या गोष्टी ज्या पण मला माहिती होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. त्यातलं जे पण चुकलं असेल ते माझं असेल, आणि जे बरोबर असेल ते स्वामींचं असेल. त्यांनीच मला बुद्धी दिली की मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करू किंवा सांगू. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.